आपण आपला तालुक्याचा उमेदवार त्याला निवडून गेला आमदार केलं आणि मंत्रिपदाची सुद्धा संधी मिळण्याचं काम झालं. मंत्री झाल्यानंतर आपल्या रामगिरी नगर पाथरी मतदारसंघाच्या जनतेला असं वाटलं होतं कारण निश्चितपणे आता मतदारसंघाचा आपण पाहतो का परिवर्तन घडण्याचं काम होईल अशी अपेक्षा होती. परंतु आपण 5 वर्षाचा कार्यकाळ पाहिला, पाटील साहेबांनी सांगितले ती गोष्ट बरोबर, कुठल्याच प्रकारचा विकास काय पाहायला मिळाला नाही. मी काय आता जास्त बोलणार नाही, जास्त काही भाषण करणार नाही. त्याच कारणही आपल्याला माहित आहे की आपल्याला बजेटांकरता जरा आपल्याला झटका पाहायचा आहे, म्हणून मी आता जास्त काही कुठल्या प्रकारचं बोलत नाही. म्हणून आपण पाहतो का आता विधानसभेचे नाव निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिला आपण आता 29 तारखेला फॉर्म भरला, त्यावेळेला सुद्धा आपण पाहिलं का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आम्ही फॉर्म भरण्याचं काम केलं. फॉर्म भरल्यानंतर आता पहिली सध्या आपल्या पंकजीताईची आपल्या पाथरी तालुक्यामध्ये झाली, त्याच्यातही फार मोठ्या प्रमाणामध्ये कालची गर्दी पाहायला मिळण्याचं काम होत आहे. आणि पाटील साहेब आजची गर्दी तर आजच्या मला वाटतं सगळ्यात मोठा गुणचांक गाठला. आणि एवढी मोठी गर्दी पाहिल्यानंतर मला असं वाटतं ती अगदी सारी तिथे कुठल्याच प्रकारची आपल्याला तर वाट पाहण्याची काही शिल्लक राहिली नाही. त्याचं कारण आपल्याला माहित आहे का त्याही जी काही आपण मतदार मतं देतील ते जर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि एवढा उत्साह जर पाहिल्यानंतर निश्चितपणे आपला 23 तारखेला विजय येईल हे समजायला काही हरकत नाही. तर आता निवडणूक लागल्यानंतर आपण पाहतो बरेच लोक चर्चा करतात त्या कर्डिल्ला साहेब आता या तालुक्यामधून 3 निवडणुका केल्या, परंतु 3 निवडणुकीमध्ये जेवढा तुम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, जेवढे मतं मिळाले नाही, जेवढे मतं मात्र आम्ही एकट्या रावरी तालुक्यामध्ये नेल्या तिथंच विजय घोषित होण्याचं काम निश्चितपणे होईल. आज प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम नक्षीतपणे होण्याचं काम होत आहे. त्याच कारण आपल्याला माहित आहे का माझा 19ला पराभव झाला. पराभव झाल्यानंतर मला काही कुठल्या प्रकारचं दुःख वाटलं नाही, वाईट वाटलं नाही. परंतु आज मात्र आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी एक वाईट वाटण्याचं काम होत आहे. आपण आपला तालुक्याचा उमेदवार त्याला निवडून गेला आमदार केलं आणि मंत्रिपदाची सुद्धा संधी मिळण्याचं काम झालं. मंत्री झाल्यानंतर आपल्या रामगिरी नगर पाथरी मतदारसंघाच्या जनतेला असं वाटलं होतं कारण निश्चितपणे आता मतदारसंघाचा आपण पाहतो का परिवर्तन घडण्याचं काम होईल अशी अपेक्षा होती. परंतु आपण 5 वर्षाचा कार्यकाळ पाहिला, पाटील साहेबांनी सांगितले ती गोष्ट बरोबर, कुठल्याच प्रकारचा विकास काय पाहायला मिळाला नाही. आणि म्हणून आज जनतेने ठरवलं का काही जरी झालं तरी आपल्याला या 5 वर्षाला आता परिवर्तन करण्याचं काम करायचंय. आता त्यांच्या वडिलांचाही कार्यकाळ आपण सर्वांनी जवळून पाहिला, ज्या काही आपण सहकारी संस्था होत्या त्या संस्थांचं सगळं आपल्याला माहिती का नुकसान करण्याचं काम केलं. खासगी सहकारी कारखाना आपण पाहिलं का आजोबाचं नाव दिलं होतं परंतु त्याचा विचार करणं पडला. आणि इथं मात्र आता वडिलांच्या नावाने आपण पाहतो का प्रसाद शुगरचा कारखाना बांबरीच्या हद्दीमध्ये चालू करण्याचं काम केलं. प्रसाद शुगरचा कारखाना आपण पाहिलं चालू झाला, परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्यांची अवस्था काय झाली मला वाटतं ते शेतकरीच आपल्याला सांगण्याचं काम करतील.